गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म या परम पवित्र पावन भारत भूमीमध्ये जन्म झालेला आहे। आणि तशामध्येही बघा, आपल्याला आज शिकायला मिळणारी जी कविता आहे ती कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। आता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर कोण? बंगाल मधील, पश्चिम बंगाल मधील कलकत्ता या ठिकाणी जन्म घेऊन ज्याने बंगाल परिसरामध्ये बोलपूर येथे एक शांतिनिकेतन नावाची जगातली सगळ्यात मोठ्या संस्थेचं स्थापन केलं, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर कोण सगळ्यांनाच माहित आहे। आपण जे राष्ट्रगीत म्हणतो की नाही, जनगण मन अधिनायक जय, त्याचे रचयिते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर कोण? गीतांजली नावाचं महाकाव्य लिहिलं आणि त्या गीतांजली काव्याला देशातला पहिला माणूस आहे की जगातल्या जागतिक लेवलवरचा पहिला सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळवणार, ते म्हणजे नोबेल पारितोषिक, नोबेल अवॉर्ड। नोबेल अवॉर्ड पहिला भारतात कोणाला मिळाला? जगातला सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे नोबेल, कोणाला मिळाला? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। आणि त्यांची आज आपण कविता अभ्यासणार आहोत, म्हणून म्हणतो आपण सगळे भाग्यवान आहोत, आहे की नाही? बघा, त्यांचा परिचय बघू आपण आता। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जन्म 1861, मृत्यू 1941, साधारणतः 80 वर्षाचं आयुष्य। इंग्रजांनी त्याला सरपदवी दिली होती, पण त्यांनी सरपदवीचा त्याग केला। गुरुदेव, थोडक्यात तुम्हाला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरची मी पार्श्वभूमी सांगतो। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लहानपणी त्यांना शाळेत पाठवण्यासाठी वडिलांचा, त्यांच्या परिवाराचा खूप आग्रह असायचा, पण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बसायचेच नाही अभ्यासाला। त्यांच्यासाठी खास शिक्षकांची व्यवस्था केली होती शाळेत, त्यांच्या घरी शिकवायसाठी, पण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरनं कधीच शिक्षण घेतलं नाही, कधीच घेतलं नाही। त्यांच्या आईवडिलांनी तरे तऱ्हेचे प्रयत्न केले, पण गुरुदेवनं शिक्षण घेतलं नाही, रवींद्रनाथ टागोर रवींद्रनं शिक्षण नाही घेतलं। हा रवींद्र म्हणायचा की निसर्गातलं मला मुक्त शिक्षण घ्यायचं आहे, मला हे झाड शिकायचं आहे, मला हे फूल शिकायचं आहे, मला हे पान शिकायचं आहे, मला ही जमीन शिकायची आहे, मला हे हवा शिकायची आहे, मला हे पाणी शिकायचं आहे, मला हे सूर्यप्रकाश शिकायचा आहे, मला उष्णता काय आहे ते शिकायचं आहे, मला हे भिंतीतलं शिक्षण नको, हे निर्जीव पुस्तक आणि निर्जीव अक्षर मला शिकायचे नाही, मला जिवंतपणा शिकायचा आहे, मला माणूस शिकायचा आहे, असा त्यांचे विचार। असा हा रवींद्रनाथ टागोर, कधीही त्यांनी एक अक्षर देखील कोण्या शिक्षकाकडून शाळेत शिकलं नाही, तो रवींद्रनाथ टागोर सगळ्या जगाचा गुरु झाला, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। बरोबर, मग त्यांचा परिचय करून घ्यावा की नाही? बिलकुल, बघू त्यांचा परिचय काय आहे ते आपण। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विश्वविख्यात बंगाली महाकवी, विश्वविख्यात बंगाली महाकवी। बंगाली भाषेत, हिंदी भाषेत लागेल तेवढ्या हजारोच्या संख्येनं कविता लिहिल्या आहेत, नाटकं लिहिली आहेत, काही पुस्तकं लिहिली आहेत, बरोबर, काय काय पाहू, सुंदर सुंदर कथा लिहिलेल्या आहेत, उत्कृष्ट कथाकार, एक कितीतरी कथेवर त्यांचे पिक्चर चित्रपट निघालेले आहेत, कादंबरी लिहिल्या आहेत खूप साऱ्या, एक खूप सुंदर चित्रकार पण होते, हुबेहूब चित्र काढायचे, जसे विश्वातला तो लिओनार्डो द विन्सी नावाचा चित्रकार होता मोनालिसचं चित्र काढू शकत, तसं हे रवींद्रनाथ टागोर सुद्धा उत्तम दर्जाचे चित्रकार होते। सोबतच एक उत्तम शिक्षण तज्ज्ञ, ज्याने लहानपणी शाळेत न शिक्षण घेतलेला माणूस उत्तम शिक्षण तज्ज्ञ झाला, शिक्षण तज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, मानवतावादी, जात पात पंत पक्ष न्याय नीती नाऱ्या आदर्श, माझा देश तुझा देश, माझा एरिया तुझा एरिया, कुठल्याही प्रकारचा गोरा काळा गरीब श्रीमंत एकही प्रकारचा भेद न करता मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारा हा महाकवी रवींद्रनाथ टागोर। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, तुम्हाला माहित आहे ना जनगण मन अधिनायक जय हे, या गीताचे रचनाकार कोण? रवींद्रनाथ टागोर। बघू, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराने भारताचेच नव्हे तर आशिया खंडातील पहिले विजेते, मी तरी तुम्हाला भारतच म्हणलं, पण हे आपला आशिया खंड आहे की नाही कंटेनंट्स, याच्यातले पहिले नोबेल अवॉर्ड विजेते, पहिले नोबेल अवॉर्ड मिळवणारे रवींद्रनाथ टागोर। कोणत्या पुस्तकाला मिळालं? गीतांजली। कोणत्या वर्षी मिळालं? 1913, लक्षात ठेव, नाही 1913 नाही, पुढे असेल सांगतो, मला वर्ष आठवत नाही। तर असे हे आशियातील पहिले विजेते, त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे, नुसतं एकाच भाषात नाही, हिंदीमध्ये नाही, बंगालीमध्ये नाही, भारतातल्या 20-25 भाषांमध्ये त्यांचे लेखन अनुवादित झालेले आहे। इंग्लिशमध्ये तर खूप सारे त्याचे पुस्तकं अनुवादित झाले आहेत। तुम्हाला सांगितलं, कलकत्त्यापासून 50-60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोलपूर या ठिकाणी त्यांनी शांतिनिकेतन हे विश्वविख्यात, जगात मोठं असं विश्वविद्यालय स्थापन केलं शांतिनिकेतन नावाने।
बरोबर आहे। आणि विश्वभारती शांती निकेतन आणि विश्वभारती हे दोन त्यांनी खूप मोठमोठ्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली। रवींद्र संगीत ही त्यांची भारतीय संगीतातली दिलेली मौल्यवान भेट आहे। रवींद्र संगीत आता जसं भारतात शास्त्रीय संगीत, कर्नाटकी संगीत, उत्तर भारतीय संगीत, काश्मीरी संगीत हे संगीताचे प्रकार आहे की नाही, तर बंगाली संगीत मध्ये रवींद्रनाथ टागोरनी स्वतःची एक संगीत पद्धत दिली, रवींद्र संगीत नावाचं म्युझिक, हे पूर्ण भारताला त्यांनी दिलेली एक देणगी आहे, मौल्यवान भेट आहे। त्यांचे कवी काहिली, संध्यागीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलबेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे महान काव्यसंग्रह आहेत। विसर्जन, नौकाडुब्बी, गोरा, चतुरंग ह्या महत्त्वाच्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या आहेत, विसर्जन, नौकाडुब्बी, गोरा आणि चतुरंग ह्या प्रमुख कादंबऱ्या। वन फूल, शैशव संगीत ही त्यांची खंड काव्य आहेत, मोठी मोठी काव्य। त्याच्यानंतर राजा, डाकघर इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत। आणि विपुल प्रमाणात लेखन, अक्षरशः एका आयुष्यामध्ये एखाद्या हजारो लाखोतील एखाद्याच लेखकाला साध्य होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात विपुल लेखन स्वरूपात आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरचे। प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वयं रूपांतर हे श्यामला कुलकर्णी यांनी केले। छोटीशीच बंगाली भाषेतली कविता आपल्याला दिलेली आहे, पण ही बंगाली भाषा आपल्याला कळणार नाही म्हणून लेखिका श्यामला कुलकर्णी यांनी ही कविता आपल्याला मराठीत रूपांतर करून दिलेली आहे। प्रस्तुत श्यामला कुलकर्णींनी ही कविता मराठीत रूपांतर केलेली आहे, अनुवाद केलेला आहे। या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची जिद्द असते, जगाला काहीतरी देण्याची उर्मी असते अशी सुंदर कल्पना करण्याची क्षमता या कवितेतून आपल्याला शिकायचं आहे। थोडक्यात बघू याच्यात काय सांगितलं आहे, या ठिकाणी सूर्य मावळता मावळता त्याला विचार पडते, सूर्याला काळजी पडते, चिंता पडते की मी मावळल्याच्या नंतर या जगात अंधार होईल, जगाचं अंधार होईल, या अंधकारामध्ये हे जग आता कसं जगेल, किती मोठं नुकसान होईल या दुःखात ते सूर्य असते, चिंता वाटत असते, नाराजीचं सूर व्यक्त करत आहे। जाता असताना म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताकडे झुकत असते, सूर्य मावळतीला जात असते, तेव्हा त्याला एक चिंता लागत असते या जगाची काळजी, त्याला वाटते मी मावळल्याच्या नंतर घनघोर अंधार या पृथ्वीवर पडेल, विविध प्रकारचे रात्रींचर निशांचर या पृथ्वीतील सज्जनावर या पृथ्वीतील चांगल्या गोष्टीवर आक्रमण करतील, याचं काय होईल, कसं होईल, देवा मला काहीतरी सुचव असं तो देवाजवळ प्रार्थना करतो सूर्य। आणि या परिस्थितीमध्ये एक छोटीशी पंक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या सूर्याला नमस्कार करून सांगते, देवा तुम्ही जगातून तुम्ही जरी मावळून गेलेत तरी माझ्या पंक्तीच्या छोट्याशा उजेडाने मी यथाशक्ती या जगाला प्रकाशित करण्याचं मी काम करण्याची इच्छा, मला तुम्ही आशीर्वाद द्या। आज ती पंक्ती सांगते, मग एका पंक्तीने दुसरी पंक्ती, दुसरीने तिसरी पंक्ती, अशा लाखो कोट्यावधी पंक्त्या या पूर्ण जगामध्ये जळेल आणि हे अंधकार नष्ट करण्याची ताकद ही एक पंक्ती त्या ठिकाणी दाखवते, याचं सुंदर वर्णनाची कविता आपण अभ्यासणार आहोत। आज आपण प्रास्ताविक आणि थोडीशी त्याची कल्पना कवितेची आपण माहिती घेतली, उद्याला आपण सविस्तर कविता अभ्यासू। धन्यवाद।